तो येतोय ना तू तो येतो ना दा बा तू मामा जी मामा जवळ जा मामा जवळ जा मामा जवळ तर गाईज कसे आहात, बरे आहात ना? तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आहे आपला बेबी शॉवरचा पार्ट टू. तर पार्ट वनमध्ये तुम्ही बघितलं होतं की कशी ओटी भरली, कसा कार्यक्रम झाला आपला, सगळं काय तुम्ही बघितलं, माझं लुक कसं होतं, विक्रांतचा लुक कसा होता. तर आता ह्या पार्टमध्ये तुम्हाला सगळ्यांना उत्सुकता होतीच की रियांशी पेड्या बर्फीचा व्लॉग कधी येणार आहे. तर हाच आहे तो व्लॉग, तर तुम्ही कंटिन्यू व्लॉग वॉच करा लास्टपर्यंत. तुम्हाला याच्यामध्ये माझी पूर्ण फॅमिली बघायला भेटेल, त्याशिवाय तुम्हाला हे पण समजेल की पेढा बर्फी काढताना काय गंमत झाली ती, ते पण तुम्हाला माहीत पडेल, याच्यामध्ये किती मजा आली ती. तर तुम्ही व्लॉग कंटिन्यू बघा, तुम्हाला खूप खूप मजा येणार. जसं तुम्ही आधीची व्हिडिओ बघितलात ना, तसं तुम्ही ह्या पण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि खूप तुम्ही आशीर्वाद द्या आप मला आणि विक्रांता. बस एवढंच पाहिजे तुमचं प्रेम, असंच असू द्या आमच्यावर. तर आता गाईज तुम्ही बघू शकता इथे चालू आहे तो म्हणजे आपल्या फॅमिलीचा पूर्ण फोटोशूट. इथे सगळी फॅमिली तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर फोटोशूट बघा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण व्लॉग असंच एन्जॉय करा, हसत हसत आणि छान छान कमेंट पण करा आपल्याला, ठीक आहे?
तर गाईज तुम्ही बघितलं ना की आता ह्याच्यामधून काय निघालं. आम्ही काढलेला आहे लाडू. तर लाडूच्या नंतर आमच्यासाठी ताईंनी पण एक सरप्राईज आणलं होतं, जसं की पिनाटा केक आणला होता. तर पिनाटा केक फ्रीजमध्ये ठेवायचा राहून गेला होता गडबडीमध्ये, आणि त्याला छोट्या मुलांचा धक्का देखील लागला होता. सो त्याच्यामुळे ते असं थोडं चपटा झाला होता, पण त्याच्यातून मधून दिसत नव्हतं की आतमध्ये काय आहे ते. तर आम्ही हे पण आता फोडतो, तुम्ही बघा याच्यामध्ये काय आहे पुढे. हरियाणशी दोघांदा काय झालं? पेढा पेढा एकदा सगळे बघा पाहुणे बसले आमच्या इथे. माझे मित्र फोटो काढते. एवढा खाऊ आहे. काय काय आवडत तुला हरियाणशी? त्याच बघा हरियाणशीसाठी काय काय ठेवलं खाऊ. आम्ही बिस्लरी रियाणशी खूप पीत होती, आणि फ्रुटी सोनोग्राफीची आम्हाला जास्त पिली दिली. आणि तर मम्मी पण आहे, मम्मी बघते. भूक लागली तुला? यांची तू हा घे ना बॉटल ना तरी स्त्रियांशी देते खाऊ छोट्या पोरांना. कॅडबरी तू काय घेतला? नाही लवकर संपलं. या काय लवकर पुढं खाऊ बाय. झालं आमचा प्रोग्राम रियांशी होता. सगळे खाऊ वाटले त्यांनी. तिच्याकडेच रुचिताकडे चल रियांशी जा.
बोलशील का? तू कर म्हणे, तुला बोल मेहंदी बा कशी काढलीस, निघाली तरी का? बाय मम्मी, त्या आईची येते ना. तर गाईस, आता इथे मी या लोकांना टाटा बाय बाय केलं आणि आता इथून मी निघाली. तर आता माझ्या गावात पण मी जस्ट पोहोचलेली आहे, एंट्री केली गावामध्ये. अजून माझं घर खाली आहे, तर तिथून चाललेली आहे, कारण तिथून जेव्हा निघाली तेव्हा मला 1.5 तास लागला इथे यायला. तरी पण मस्त आलो आम्ही, मजा करत आलो, कारण की तुम्हाला माहिती आहे मम्मी पप्पा आजी होती गाडीमध्ये सगळे होते, त्याच्यामुळे खूप आणि एक बस तर आमची तशीच गेली, पुढे 2 बस गेल्या आणि मम्मी पप्पा वगैरे, तर खूप मम्मीसोबत मस्ती करत करत गेली मी. तर सो आता फायनली उतरतेच आहे मी इथे, तर खूप छान वाटलं, मस्त गाणे ऐकत ऐकत गेलो. तर ते इथे उतरल्याच्या नंतरला आमच्या गावाची अशी एक प्रथा आहे, म्हणजे परंपरा आहे, की लग्न असू दे किंवा हळद असू दे, साखरपुडा असू दे किंवा बेबी शॉवर काहीही असू दे, तेव्हा आम्हाला आमच्या गावातल्या देवीचं दर्शन घ्यायलाच लागतं. हे आमची परंपरा आहे खूप जुनी, तर ती आम्ही कधी मोडणार नाही. तसं आता मी चालले देवळामध्ये पाया पडायला. तर मंडळी, आता आलेलो आहोत आपण आपल्या घरी, म्हणजे दारामध्येच होतो आपण, अजूनपर्यंत घरात नाही गेलो. तर इथं आता मम्मी काढते माझी नजर. तर गाईस, चला आता सगळं झालेलं आहे. सो तर एकदाची आपण घरी पण आलेलो आहोत, तर खूप थकलेली आहे मी. तर आता चला चालले पहिल्या घरामध्ये, मस्त एंट्री करते. घरात एंट्री केलेल्या सगळ्यांनी माझं स्वागत केलेलं आहे
आणि मी खुश झाली मग मस्तपैकी. तर आता पाहुणे तर आहेत म्हणजे मामा मामी आहेत, तर सो आता सगळ्यांसोबत एन्जॉय करते, आजीसोबत खूप गप्पा मारते. मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय गाईज.